एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येक खेळाडूशी एक सामना खेळला तेव्हा 28 सामने खेळले गेले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? प्रश्न सोडवायचा तसाच। हा प्रश्न लेकरांनो फक्त उलटा विचारला। प्रश्न आहे सामने आणि हस्तांदोलन या घटकावर आधारित। एका टेनिस स्पर्धेत 8 खेळाडू आहेत। प्रत्येक खेळाडूशी सामना खेळत आहे। प्रश्न विचारला एकूण किती सामने होतील? या प्रश्नाला उलट विचारलं। मग अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र काय आहे? लेकरांनो लक्ष ठेवा, n कंसामध्ये n वजा 1 आणि भागीला 2 हे सूत्र आहे। हे सूत्र पक्क पाठ करा। प्रश्न कसा, एका टेनिस स्पर्धेत 8 खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूशी सामना खेळणार आहे, स्पर्धेत एकूण किती सामने होतील हा तो प्रश्न, मात्र विचारला उलटा। या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो 8 आहे, लक्षात घ्या। म्हणजे 8 खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत। 8 म्हणजे काय तर नंबर अर्थात संख्या, n म्हणजे सूत्रातील n म्हणजे नंबर। 8 हे काय आहेत लेकरांनो? खेळाडू आहेत, टेनिस स्पर्धेमध्ये खेळणारे। म्हणून सूत्रातील n च्या ठिकाणी वाटल्यास सूत्र इथं पुन्हा एकदा n कंसामध्ये n वजा 1 आणि भागीला 2 सूत्रातील n च्या ठिकाणी 8 मांडून उत्तराप्रत पावलं उचला। 8 परत 8 वजा 1 भागीला 2 8 कंसातील वजाबाकी 7 भागीला 2 8 7 ला गुणीला आहेत 8 7 56 छेदस्थानी 2 आणि हा भाग गेला 28 न। ओके, लक्षात घ्या 28 सामने होतानी दिसत आहेत। लक्षात, प्रश्न विचारला त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? 8 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांच्या तयारीसाठी सामने आणि हस्तांदोलने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा। त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल। ओके okay।